प्रश्न असा आहे की रिपिटेशन किंवा रिव्हिजन हे लर्निंगसाठी म्हणजे शिकण्यासाठी महत्त्वाचे इतके महत्त्वाचे का आहेत? कोणती गोष्ट शिकत असताना समजून घेत असताना किंवा त्याला चांगलं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे समजून म्हणजे मेमरीमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी रिपिटेशन किंवा रिव्हिजन तुम्हाला खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल की उजळणी करा रिपिटेशन करा रिव्हिजन करा काय एवढं इम्पॉर्टंट का बरं आहे? एकदम याचं सोप्यात सोपं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. झिग झिग्लर म्हणून एक व्यक्ती होते त्यांनी असं म्हटलं होतं की रिपिटेशन इज द मदर ऑफ लर्निंग. म्हणजेच काय की जर तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे तर ती रिपीट करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यासाठी काही उदाहरणं आपण देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ज्यावेळेस सायकल ज्यावेळेस शिकायला सुरुवात केली होती किंवा तुम्ही कार शिकायला सुरुवात करत असाल किंवा केली असेल त्यावेळेस तुम्ही पहिले ते स्किल म्हणजे ते शिकत होते बरोबर आहे. तुम्हाला ते त्याच्यातलं नेमकं सायकलचं आता कसं जर उदाहरण घेतलं तर नेमकं ते त्याला लोटत नेलं असेल कधी कधी त्याच्यावर एका पायडलवर चालवलं असेल किंवा सीटवर बसून कोणीतरी तुम्हाला आई किंवा बाबा कोणीतरी असं धरून ते तुम्हाला त्याच्यासोबत सपोर्ट होता. म्हणजे हळूहळू त्याच्यातली तुम्हाला आयडिया यायला लागली आणि कधी वेळा खूप वेळा तुम्ही पडले असाल खूप वेळा तुम्हाला लागलं असेल पण हळूहळू त्याच्यातलं जे स्किल आहे ते तुम्हाला आलं आणि मग तुम्ही काय केलं की जे स्किल आल्यानंतर तुम्ही काही ते सोडून दिलं नाही त्याला काय केलं रेग्युलरमध्ये त्याची प्रॅक्टिस केली. आता प्रॅक्टिसचा अर्थ हेच आहे की ती गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला खूप वेळा काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल म्हणजे रिपीट करावं लागेल तीच प्रोसेस नेमकं कसं करावं लागते कसं सुरू करावं लागते आणि कशाच पद्धतीनं आपल्याला एंड करावं लागते बरोबर आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड ही रिपिटेशनमध्ये जाते आणि त्यावेळेस तुम्हाला ती सायकल आली असेल अशाच पद्धतीने कारचं आहे किंवा इन जनरल तुम्ही रायटिंग वर्क्स जे पण शिकले आहे किंवा तुम्ही बोलायला पण शिकलेलं आहे हे सर्व रिपिटेशनवर सर्व काही जास्त जोर आहे. आता तुम्ही ज्या टेबल पण समजा पहिल्या स्टँडर्डमध्ये किंवा जेव्हा ज्या स्टँडर्डला तुम्ही टेबल जे शिकले आहे त्यावेळेस पण टेबलवर जास्त काय केलेलं आहे रिव्हिजन केलेली आहे म्हणून ती गोष्ट तुम्हाला आली. म्हणजे आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली की रिपिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता तुम्हाला आणखी काही तुम्ही समजा अभ्यास जर केला विचार केला स्वतःचा की काही क्वेश्चन किंवा काही असे काही चॅप्टर आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पुन्हा 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 सांगितलेल्या आहेत किंवा पुन्हा पुन्हा ते पाहिलेले आहेत आणि ती जास्तीत वेळा जास्त तुम्ही पाहणे ऐकून घेणे किंवा त्याच्यावर जास्त चर्चा करणे बोलणे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट तुमच्या मेमरीपर्यंत चालली. आता याचा अर्थच असा होतो की रिपिटेशन हे महत्त्वाचं आहे रिव्हिजन रिपिटेशन. आता आपण हे पण लक्षात घ्या व्हिजन म्हणजे एकदा आपण पाहून आलो एका पर्टिक्युलर वेला वेळी मग पुन्हा पाहणे रिव्हिजन बरोबर आहे. तसं रिपिटेशन म्हणजे एकदा करणे पुन्हा पुन्हा करणे है ना. म्हणजे जर तुम्ही एक गोष्ट खूप वेळा करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर होत जाता होत असता आणि हीच गोष्ट कोणतीही गोष्ट कोणतंही स्किल किंवा तुम्ही कोणती गोष्ट शिकत आहे त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही जेवढ्या वेळेस रिपिटेशन करसाल तेवढ्या वेळेस ती गोष्ट परफेक्ट होईल. आता मग ज्या विद्यार्थ्यांना पाठांतर करायचं असेल एखादा विषय चांगला जबरदस्त समजून घ्यायचा असेल किंवा त्याला ते मेमराईज करायचं आहे रिमेंबर ठेवायचं आहे परीक्षेपुरता किंवा परीक्षेच्या नंतरही खूप काळापर्यंत तर सोपी गोष्ट काय आहे की त्याला रिपिटेशन करणं खूप गरजेचं आहे. रिपिटेशन जेवढ्या वेळेस करेल जेवढ्या वेळेस ते रिपिटेशन करत राहील त्यावेळेस तेवढा तो विषय तेवढे ते क्वेश्चन तेवढे ते पॉईंट्स त्याच्या माइंडमध्ये ते लक्षात राहतील त्याला मेमराईज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते विसरणार नाही विसरभोळेपणा होणार नाही आणि विसरले तरी पुन्हा ते वाचायचं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा अशा ज्या सर्व त्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण त्याच वेनी आणायच्या आहेत. हे पहा मेमराईज मेमरीपर्यंत आपल्याला गोष्ट न्यायची आहे आणि त्यावर पुन्हा 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 रिपीट अगेन डू इट अगेन रिपीट अगेन डू इट अगेन आणि न कंटाळता न फ्रस्ट्रेट होता ती गोष्ट खूप वेळा दर काही तासांनी किंवा दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी तीच गोष्ट रिपीट करा. तुम्हाला एखादा प्रश्न जर चांगल्या तऱ्हेने पाठ करायचा असेल तर रिपिटेशनवर जास्त जोर द्या चॅप्टर किंवा एखादा सब्जेक्ट तर जेवढ्या वेळेस तुम्ही रिपीट करसाल तेवढा त्या विषयामध्ये त्या भागामध्ये तुम्ही कोणती गोष्ट शिकण्यामध्ये परफेक्ट होसाल. म्हणून रिपिटेशन इज द काय मदर ऑफ लर्निंग हे पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल असं मी गृहीत धरतो.